ओके ठीक है चला तर तुम्हाला माझा आवाज येतोय सर? हो येतोय. व्यवस्थित येतोय का आवाज? हो यो. ओके तर मला सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. आजचे तुम्हाला माहितीच आहे की आज आपला जो उपक्रम आहे ऑनलाईन ग्रेट भेट, या ऑनलाईन ग्रेट भेट मध्ये आज जे मान्यवर आपल्या या ग्रेट भेट या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत, सुरुवातीला मी या जे आपले मान्यवर आहेत या मान्यवरांची मी आपल्याला ओळख करून देणार आहे. ते एक आय टी इंजिनियर आहेत, त्याच्यानंतर त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये कार्य केलेलं आहे. अत्यंत अभ्यासू, पर्यावरण स्नेही, तंत्रस्नेही, शिक्षण प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या वतीने जवळपास 800 शाळा व कॉलेजमध्ये त्यांनी प्रबोधनाचं काम केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. कुठल्या विषयावर? तर प्लास्टिक व कचरामुक्त पर्यावरण या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. यासोबतच ते नेहमी संदेश देतात, प्लास्टिक प्रदूषण हटवा, जीवन वाचवा, असा संदेश ते नेहमी शाळा व कॉलेजमध्ये गेल्यानंतर किंवा जे ऑनलाईन वेबिनार असतात त्यामध्ये ते नेहमी देतात. यासोबतच त्यांनी शिक्षक बांधव तंत्रस्नेही व्हावेत यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी, विविध ठिकाणी ऑनलाईन कार्यशाळा घेऊन त्यांनी विविध विषयावर मार्गदर्शनही केलेलं आहे. यासोबतच त्यांना 2019 मध्ये वसुंधरा मित्र या पुरस्काराने, किर्लोस्कर प्रतिष्ठानने सन्मानित सुद्धा केलेलं आहे. आणि त्यांचं नाव मी तुम्हाला सगळ्यात शेवट सांगतोय, असं हे व्यक्तिमत्व मिलिंद पगारे साहेब यांचं आपल्या या स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम मध्ये जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या वर्गामध्ये. आपल्यासारखं सेवाभावी वृत्ती असलेलं व्यक्तिमत्व आज आमच्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी लाभलं आहे. खर तर आम्ही आम्हाला स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आपल्यासारखी व्यक्ती आज आमच्या क्लासरूम मध्ये या ठिकाणी आलेली आहे. आणि याचा फायदा आज जे काही युट्यूबच्या माध्यमातून जे आमचे बांधव कनेक्ट झालेले आहेत, काही बाहेरून विद्यार्थी कनेक्ट झालेले आहेत, अधिकारी कनेक्ट झालेले आहेत, असं या सर्वांचं देखील मी या ठिकाणी पहिल्या सुरुवातीला स्वागत करतो. आणि तुमच्या मार्गदर्शनाचा लाभ ते सुद्धा घेणार आहेत, असं तुम्ही या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं आज मार्गदर्शन करणार आहात आम्हाला माहितच आहे. एक वसुंधरा मित्र म्हणून आपली जी ओळख आज जी महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण देशभर आहे, तर आम्हाला अभिमान वाटतो की आपण हे काम करत आहात. आणि मला सांगावेसे वाटते की पर्यावरण संरक्षण हा आजचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. सामाजिक प्रश्न अनेक आहेत, ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा विविध प्रकारचं प्रदूषण आहे आणि ज्यामुळे मानव जातीची हानी होत आहे. आणि कुठेतरी हे जर आपल्याला टाळायचं असेल तर मला असं वाटतं की सुरुवात ही शाळा स्तरापासून व्हायला पाहिजे. जे देशाचे भावी नागरिक आहेत त्यांना आपल्याला चांगले त्यांच्यावर संस्कार किंवा विचार त्यांच्यात रुजवले तरच मला असं वाटतं येणारा जो भारत आहे आपला तो प्रदूषण मुक्त असेल. आणि ग्लोबल वॉर्मिंग साठी पण जे आता या प्रदूषणाचा जो हातभार लागत आहे तोही कमी होईल. आणि जागतिक तापमान वाढ जो आपण म्हणतो, तापमान वाढ होत चालले दरवर्षी आणि त्यामुळे येणारे विविध वादळे, अकाली येणारे वादळे आणि कधीही पडणारा पाऊस, यामुळे जे पर्यावरणाचं नुकसान होत आहे, जे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे तो कुठेतरी कमी व्हायला मदत होईल असं मला वाटतं. आज आम्ही या ऑनलाईन ग्रेट भेट उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही आमच्या वर्गामध्ये तुम्हाला इन्व्हाइट केलं आहे, यासोबत इतरही विद्यार्थी आता त्याचा लाभ घेणार आहेत. तर साहेब तुम्ही तुमचं मार्गदर्शन करावं असं मी तुम्हाला सर्व वर्गाच्या वतीने विनंती करतो. आणि तुमचं मार्गदर्शन झाल्यानंतर आमचे विद्यार्थी तुम्हाला काही प्रश्न विचारतील त्याचंही तुम्ही उत्तर द्यावं असं मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. आजच्या ऑनलाईन ग्रेट भेट कार्यक्रमात मला आपल्यासोबत दोन शब्द बोलण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी आपला ऋणी आहे.
सुस्वागतम ऑनलाइन ग्रेट भेट या कार्यक्रमात रवींद्र केदार सरांनी मला आमंत्रित केलेलं आहे आज आणि त्याबद्दल मी सरांचा आणि आपल्या विद्या मंदिराचा ऋणी आहे. सरांचं जे काही प्रयत्न चालू आहेत ते सगळे आपल्या एम्पॉवरमेंटसाठी आहेत. एम्पॉवरमेंट म्हणजे सशक्त आणि या सशक्तीकरणाची पहिली पायरी जी आहे ती आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे संवाद. आज आपण ऑनलाईन संवाद साधत आहोत. आपला आजचा विषय आहे प्लास्टिक प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषणाशी जोडलेले धोके आणि त्यावरील उपाययोजना. प्लास्टिकची सुरुवात कशी झाली, त्याचा दुष्परिणाम वगैरे बऱ्याचशा बाबींची चर्चा आपण करणार आहोत. आपली जी काही थोर संत परंपरा आहे ती आपल्याला माहीतच आहे. प्लास्टिकचा उगम हा गेल्या शतकाच्या सुरुवातीला झाला. त्यापूर्वी सुद्धा प्लास्टिक सदृश्य वस्तू वापरात होत्या. प्लास्टिक वापर सुरू झाला, त्याचा वापर जो आहे प्रचंड प्रमाणात वाढला आणि साहजिकच कचराही खूप वाढला. या कचऱ्याचे ढिगारे वाढत असताना नैसर्गिक विघटन होत नसल्यामुळे खूप साऱ्या समस्या उभ्या राहिल्या आणि रिसायकलिंगमुळे काही प्रमाणात ही समस्या सुधारताना आपल्याला दिसते. आपल्याला माहीतच असेल खनिज तेल जमिनीच्या पोटातून बाहेर काढतात, त्यावर रिफायनरी म्हणजे तेल शुद्धीकरण कारखान्यात प्रक्रिया करतात, त्यापासून एक पदार्थ प्लास्टिक हा बनला जातो. खनिज तेलापासून अनेक विविध पदार्थ तेल शुद्धीकरण कारखान्यांमधून तयार होतात आणि प्लास्टिक हा त्यापैकी एक आहे. सोसायटी ऑफ प्लास्टिक इंडस्ट्रीजने प्लास्टिकचं वर्गीकरण 1 ते 7 क्रमांकात केलेलं आहे. पहिला जो क्रमांक आहे तो आहे हा अशा प्रकारचा त्रिकोण कधी बघितला का तुम्ही? कुठे दिसतो? प्लास्टिकच्या वस्तूवर दिसतो का? व्हेरी गुड. एक नंबर पॉलिएथिलीन टेरेप्थालेट, त्याला पीटी असं म्हटलं जातं. आपल्याकडे ज्या पाण्याच्या बाटल्या असतील किंवा द्रव पदार्थाच्या बाटल्या त्यावरती अशा त्रिकोणामध्ये एक आकडा लिहिलेला असतो. दुसरा क्रमांक आहे HDPE हाय डेन्सिटी पॉलिएथिलीन. तिसरा क्रमांक आहे PVC पॉलिव्हिनाइल क्लोराईड. चौथा क्रमांक आहे LDPE लो डेन्सिटी पॉलिएथिलीन. पाचवा क्रमांक आहे पॉलिप्रॉपिलीन. सहावा क्रमांक आहे पॉलिस्टायरीन किंवा याला आपण थर्मोकोल म्हणून ओळखतो. पॅकिंग या कामासाठी उपयोग होतो. खाण्यासाठी ज्या ताट आपण बघितल्या असतील पांढऱ्या रंगाच्या त्या बनवण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. 1 ते 6 क्रमांकात न मोडणारे तर सर्व प्लास्टिक 7 या क्रमांकात मोडले जातात. आपल्याला माहीतच आहे प्लास्टिकचा वापर प्रचंड प्रमाणावर वाढलेला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला प्लास्टिक लागतं. बहुना रात्री झोपेत सुद्धा आपल्याला प्लास्टिक लागतं. आपली गादी, आपली उशी, आपलं ब्लँकेट हे सगळं कृत्रिम धाग्यांपासून म्हणजेच प्लास्टिकपासून बनलेलं आहे. आता इतका वापर वाढला प्रचंड तर त्यामागची कारणं पण आपण बघूया. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे कमी किंमत. अन्य वस्तूच्या तुलनेत प्लास्टिकची किंमत कमी असते. अन्य वस्तूच्या तुलनेत उत्पादन सोपं आहे. प्लास्टिकवरती पाण्याचा किंवा बहुतेक रसायनांचा परिणाम होत नाही. मुख्य म्हणजे वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी आपले पारंपरिक ऊर्जा स्रोत कुठेतरी कमी पडतात आणि म्हणून आपल्याला प्लास्टिकचा आधार घ्यावा लागतो. या सगळ्या बाबी लक्षात घेता
प्लास्टिक हे बहुगुणी आहे असं आपल्या लक्षात येईल, पण बहुगुणी असण्यासोबतच ते जे दुष्परिणाम आहेत ते महाभयंकर असे आहेत, आणि त्याची जी सुरुवात होते ती एकदा वापरून फेकण्याच्या वस्तूंपासून होते. आपल्या रोजच्या आयुष्यात, दैनंदिन आयुष्यात एकदा वापरून फेकण्याच्या अनेक वस्तू आहेत, आणि ताट, वाटी, चमचा, काटा, पेला, ग्लास, पेन सुद्धा आपण शाई संपली फेकून देतो. सिगारेटचं फिल्टर तुम्हाला माहीत असेल, पूर्वी कापसापासून बनायचं, हल्ली धाग्यांपासून बनतं. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, प्लास्टिक पासून बनतात, एकदा वापरतात, काही सेकंद, काही मिनिट, काही तास, आणि फेकून दिलं जातं. एखादी नवीन वस्तू घरात आली की त्याच्यासोबत पॅकिंगचा मोठा कचरा येतो. जण थ्रो वस्तू मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे डॉक्टर इलाज करताना जातात आणि फेकल्या जातात. बड्डे सारखे किंवा इतरही समारंभामध्ये खूप साऱ्या शोभेच्या वस्तू या तात्पुरत्या वापरून फेकून दिल्या जातात. आपल्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये किंवा टूथपेस्टमध्ये मायक्रोबिट्स असतात, आणि हे सूक्ष्म कण प्लास्टिक पासून बनलेले असतात. प्लास्टिकच्या दुष्परिणामांवर वृत्तपत्रांमधून किंवा मीडियामधून, माध्यमांमधून बरीचशी चर्चा सतत होत असते. याचं मुख्य कारण म्हणजे ॲडिटिव्ज. प्लास्टिकमध्ये जो हानिकारक भाग असतो तो आहे ॲडिटिव्ज. जसं आपल्याला भाजीमध्ये तेल, मीठ, मसाला टाकावं लागतं, तसं अपेक्षित गुणधर्म मिळवण्यासाठी प्लास्टिकमध्ये काही ॲडिटिव्ज मिसळले जातात. त्यापैकी मला मराठीमध्ये याचं अगदी परफेक्ट असं अचूक असं शब्द सापडला नाही, किंवा जरी ते मराठी वापरले तरी थोडंसं इंग्रजी हे शब्द जे आहेत ते समजायला सोपे जातील. प्लास्टिसायझर्स हे एक प्रकारची रसायनं आहेत. त्यानंतर हीट स्टॅबिलायझर ही अजून रसायनं, कंपेटायझर्स, डाईज म्हणजे रंग सारखे असतील, हिलर्स, लाईट स्टॅबिलायझर, अँटीऑक्सिडंट्स, फ्लेम रिटार्डंट्स म्हणजे उष्णता किंवा आग रोखण्यासाठी यामध्ये काही रसायनं मिसळली असतात. आता तुमच्या लक्षात येईल की प्लास्टिकमध्ये किती मोठ्या प्रमाणावर रसायनं मिसळलेली असतात, आणि उष्णतेच्या संपर्कात आल्याच्या नंतर त्यामधली रसायनं ही बाहेर पडतात. जर समजा प्लास्टिकच्या कपामधून किंवा पेल्यामधून आपण चहासारखं उष्ण पेय जर पिलो, सेवन केलं, तर आपल्या शरीरामध्ये ही रसायनं सुद्धा जातात आणि त्याच्या गंभीर परिणामांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. प्लास्टिक कचरा वाढण्याची कारणं आपल्या समोर दिसत आहेत. प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम आपल्या समोर दिसत आहेत. भारत प्लास्टिक प्रदूषणाने थैमान मानलेला आहे. 4 वर्षापूर्वी मुंबईच्या किनाऱ्यावर, समुद्र किनाऱ्यावर इतका सारा प्लास्टिकचा कचरा दिसून आलेला आहे. वो भारत देश है मेरा. जहाँ बीच बीच पर प्लास्टिक के कचरे का लगता डेरा, वो भारत देश है मेरा. प्लास्टिक प्रदूषणाची स्थिती अतिशय भयंकर अशी आहे. नदी आपल्याला दिसतंय, पण त्यामध्ये प्लास्टिक कचरा जास्त भरून आहे. आपली भावी पिढी ही कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून गेलेली आहे. गायीला आपण पवित्र मानतो, पण गायीसाठी आपण करतो काय? प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पूर्ण सुरलं अन्न कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये टाकतो. त्या अन्नाच्या आशेने गाय आणि इतर जनावर तिथे जातात. त्याच्या पोटात अन्न जातं, शिवाय प्लास्टिक जातं,
दगड माती लोखंड काचा या सगळ्या गोष्टी त्यांच्या पोटात जातात, त्यांचं पोट फुगतं आणि जनावर मरून पडतं. आपल्या समोर माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वोच्च अशी जागा आहे. 2-3 वर्षापूर्वी या ठिकाणी समिट म्हणजे शिखराच्या जवळ बंपर टू बंपर म्हणजे एकापाठी एक गिर्यारोहक असे होते, इतकी गर्दी झाली होती. आणि साहजिकच एवढी गर्दी झाल्यानंतर तिथे कचरा सुद्धा प्रचंड प्रमाणावर जमा होता. इतक्या उंच जागी सुद्धा खूप सारा कचरा जमा झालेला आपल्याला दिसतोय. जंगलामध्ये आज एकही प्राणी प्लास्टिक प्रदूषणापासून वाचलेला नाही. जो शेर कभी घास नाही खाता त्याच्या तोंडी पण आपल्याला आज प्लास्टिक दिसत आहे. हत्ती सारखे महाकाय प्राणी सुद्धा प्लास्टिक प्रदूषणाला बळी पडलेले आपल्याला दिसत आहेत. दिल्ली सारख्या ठिकाणी कचऱ्याचे खूप मोठे मोठे असे डोंगर दिसत आहेत आपल्याला. आणि काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी अपघात झाला होता आणि काही लोक कचरा गोळा करणारे त्या ठिकाणी मृत्यू पावले होते. सांडपाण्यावाटे खूप सारा कचरा वाहत जातो आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळतो. इतका प्रचंड कचरा समुद्रात आज जमा झालेला आहे. द ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच या नावाने ओळखलं जातं. आणि यामुळे समुद्रातील अतिशय सुंदर जीव हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. प्लास्टिक प्रदूषणाला हे प्राणी बळी पडताना आपल्याला दिसत आहेत. वरवर साधं सोपं वाटणारं हे प्लास्टिक पण या प्राण्यांच्या खपावर उठलेलं आहे. आपण कल्पना करू शकतो या प्राण्यांना किती पीडा होत असेल, वेदना होत असतील. अगदी छोटीशी रिंग आहे प्लास्टिकची पण जीव घेऊ शकतो. कान साफ करून आपण जे इयरबड फेकून देतो त्याचा या प्राण्यांना किती धोका आहे. कासवाच्या पोटात प्लास्टिक आणि लाखो प्राणी हे या प्लास्टिक प्रदूषणामुळे हरेक वर्ष मरत आहेत. आपण जमिनीवरचे प्राणी बघितले, पाण्यातले प्राणी बघितले, आता हवेतले प्राणी म्हणजे पक्ष्यांवर प्लास्टिक प्रदूषणाचा परिणाम बघूया. आपल्या समोरच आहे. प्लास्टिकमुळे या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतोय. प्रत्येक प्राण्याला मदत मिळेलच असं नाही. सध्या कोरोना महामारीमुळे यूज अँड थ्रो मास्क जो आहे तो वापरण्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे. पण या जागी जर आपण कपड्याचा मास्क वापरला तर तो फेकला जाणार नाही. समुद्रात खोलवर सुद्धा हे मास्क वापरून निष्काळजीपणे फेकून दिलेले मास्क आपल्याला दिसतील. आणि जर आपण कपड्याचा मास्क वापरला, कपड्याची थैली वापरली तर बऱ्यापैकी प्लास्टिक प्रदूषणाला आपल्याला आळा घालता येईल. समुद्री प्राण्यांना अनेक विविध प्रकाराने प्लास्टिक प्रदूषणाला तोंड द्यावं लागतंय. प्लास्टिक प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावरती भयंकर असा परिणाम होतो आहे. आपण प्लास्टिक प्रदूषणाचा परिणाम बघितलेला आहे, गंभीर परिणाम आहे. आपण निव्वळ निगेटिव्ह बाजू न बघता
त्यावरती उपाययोजना सुद्धा आपण बघणार आहोत आणि या बंद दरवाज्याच्या आड उपाययोजना काय काय आहे हे आपण बघूया. तुम्हाला माहित आहे का दिमाग की बत्ती जलाओ? हा विद्यार्थी मित्रांनो, दिमाग की बत्ती जलाओ, दिमाग की बत्ती जलाने के बाद आपल्याला या समस्येवर तो समाधान मिळणार आहे. मिळेल का? हे जे समोर लॉक आहे, टाळा आहे, याची चावी आपल्याला शोधायची आहे. याची चावी काय आहे? चावी तुम्हाला सांगता येईल का याची? बर, सगळ्यात पहिली चावी जी आहे ती चावी आहे रिफ्यूज. रिफ्यूज काय करायचं? सिंगल यूज प्लास्टिक आपल्याला रिफ्यूज करायचं. सर माइक बंद करता का प्लीज? हो. ही चावी आपण वापरतोय आणि आपली समस्या प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम ही सुधारणा झालेली आहे, आपला दुष्परिणामांपासून बचाव होणार आहे. टाळं उघडलेलं तुम्हाला दिसलंच असेल. उपाययोजनांचा आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगितलेलाच आहे, रिफ्यूज डिस्पोजेबल. हा उपाय जो आहे रामबाण इलाज आहे. न रहेगा बास न बजेगी बासुरी असा हा इलाज आहे. त्याच्या पुढचा इलाज आहे रिड्यूस. रिड्यूस म्हणजे कमी करणे. प्लास्टिकचा वापर कमी करा, त्या मानाने कचरा कमी होईल आणि त्याचे दुष्परिणाम ही साहजिकच कमी होतील. रियूज, एखादी प्लास्टिकची वस्तू आपल्याकडे असेल तर आपण तिचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे आणि ती वस्तू निकामी जर झाली तर ती टाकून न देता रिसायकल करायची आहे. रिसायकल म्हणजे एखादी वस्तू निकामी वस्तू टाकून न देता तिच्यापासून कामाची दुसरी वस्तू बनवणे, त्याला रिसायकल असं म्हणता येईल. वेस्ट टू एनर्जी हा एक पर्याय आहे, हा काही ॲडवायजेबल नाही आहे. त्याच्यानंतर इन्सिनरेट. इन्सिनरेट म्हणजे जाळून टाकणे, नियंत्रित परिस्थितीमध्ये जाळून टाकणे, त्याला इन्सिनरेट म्हणतात. भट्टी असते, बंदिस्त भट्टी असते आणि त्यामध्ये विशिष्ट तापमानावर कचरा जाळून टाकला जातो. लँडफिल हा सुद्धा शेवटचा पर्याय आहे आणि हे जे लाल रंगात दिलेले पर्याय आहेत ते ॲडवायजेबल नाही आहेत. अगदी अपवादात्मक परिस्थितीत ते वापरले जातात. आता उपाययोजनांचा आपण विचार करत आहोत, त्यामध्ये अगदी महत्वाचा उपाय जो आहे तो आहे कचऱ्याचं वर्गीकरण. कचऱ्याचं वर्गीकरण म्हणजे कचरा वेगळा वेगळा करणे. तुम्हाला ओला कचरा माहित असेल, सुका कचरा माहित असेल आणि 2016 साली आपल्याला ज्या काही गाईडलाईन मार्गदर्शक तत्वे मिळाली त्यामध्ये घरगुती धोकादायक कचरा सुद्धा जोडला गेलेला आहे. विघटनशील कचरा म्हणजे ज्याचं नैसर्गिकरित्या विघटन होतं त्याला आपण विघटनशील कचरा म्हणूया, जो की सर्वसाधारणपणे ओल्या कचऱ्यामध्ये असतो. अविघटनशील कचरा ज्याला आपण रिसायकलेबल म्हणूया, ज्याचं पुनर्चक्रीकरण होऊ शकतं असा जो कचरा आहे, जो सर्वसाधारणपणे सुका कचरा असतो. घरगुती धोकादायक कचऱ्यामध्ये काय काय येतं ते सुद्धा आपण बघूया. ओला कचरा सुका कचरा रोगराईची चिंता विसरा, हे जर आपण ध्येय ठेवलं तर आपलं कचऱ्याचं व्यवस्थापन अतिशय चांगलं होणार आहे. पहिलाच कचरा आपण बघणार आहोत ओला कचरा. ओल्या कचरा हा नैसर्गिकरित्या विघटन होतं, यापासून आपण खत बनवू शकतो, स्वयंपाकासाठी गॅस पण बनवू शकतो. दुसरा भाग जो आहे तो सुका कचरा आहे, हा अविघटनशील कचरा आहे, म्हणजे नैसर्गिकरित्या विघटन होणार नाही अशा प्रकारचा हा कचरा आहे. यामध्ये प्लास्टिक असू शकेल, काच असू शकेल, हे सगळं आपण रिसायकल करू शकतो.
याला आपण रिसायकलेबल कचरा असं म्हटलं तरी चालेल. तिसऱ्या प्रकारचा जो कचरा आहे तो आहे घरगुती घातक कचरा. यामध्ये बँडेज पट्ट्या वगैरे, आपल्या किरकोळ घरात वापरलेल्या आपल्या लहान मोठी जखम असेल तर त्या पट्ट्या टाकता येतील, जुनी औषधं वगैरे टाकता येईल, एखादी सुई सिरिंज जर आपण घरात वापरली असेल तर ते याच्यामध्ये टाकता येईल. भारतामध्ये खूप सारी शहरं आहेत की जी ओल्या कचऱ्यासाठी, सुक्या कचऱ्यासाठी आणि घरगुती घातक कचऱ्यासाठी वेगवेगळी सोय करतात. या ठिकाणी आपल्याला दिसेल घरगुती घातक कचऱ्यासाठी वेगळा डबा आहे, ओल्या कचऱ्यासाठी वेगळा कंपार्टमेंट आहे, सुक्या कचऱ्यासाठी वेगळा कंपार्टमेंट आहे. कचरा वर्गीकरणापासून खूप सारे फायदे आहेत. साहजिकच ओला कचरा आपण कंपोस्टिंग केल्यामुळे कचऱ्याचे ढिगारे कमी होणार आहे, सुका कचरा आपण रिसायकलिंग केल्यामुळे अजून कचऱ्याचे ढिगारे कमी होणार आहेत, या कचऱ्याची वाहतूक कमी होणार आहे, वाहतुकीला मॅनपॉवर आणि इंधन सुद्धा कमी लागणार आहे, कचरा जो काही सडतो त्यापासून ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात ते सुद्धा कमी होणार आहेत. सुका कचरा रिसायकलिंग केल्यामुळे किंवा ओल्या कचऱ्याचं कंपोस्टिंग केल्यामुळे रोजगाराच्या अधिकाधिक संधी तयार होणार आहेत. तुम्हाला माहीतच असेल की मोठ्या शहरांमधून कचऱ्यामध्ये म्हणजे कचरा गोळा करण्यामध्ये खूप सारे लोक आहेत आणि एकेका व्यक्तीचा दिवसाचा जो काही रोजगार म्हणूया, त्याला कचऱ्यामधून मिळणारं जे काही उत्पन्न म्हणूया, ते कदाचित 400 रुपये सुद्धा असू शकेल. काही ठिकाणी कमी असेल, काही ठिकाणी जास्त असेल. म्हणजे हा कचरा जो आहे तो रोजगाराची एक खूपच वेगळ्या प्रकारची अशी संधी आहे. आपल्या घराच्या गच्चीवर जर आपण छोटीशी बाग बनवली असेल तर आपलं घर थंड राहतं, आपल्याला ताजी भाजी रोज मिळू शकते आणि आपला मानसिक तणाव सुद्धा यामुळे कमी होऊ शकतो. कचरा व्यवस्थापनात अनेक प्रकारचे पर्याय आहेत आणि त्याचप्रमाणे रोजगाराच्या संधी सुद्धा आहेत. अनेक ठिकाणी मी भेटी देऊन आलेलो आहे आणि खूप सारे लोक वेगवेगळे प्रकारे आपलं कचरा व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करत असतात. आपल्याला माहीतच असेल की 1 ग्राम सोनं मिळवण्यासाठी आपल्याला 1 टनपेक्षा जास्त खनिज 3 किंवा 4 किलोमीटर जमिनीच्या पोटात खोलवर जाऊन काढावं लागतं. त्याचऐवजी आपण 40x40 जर स्मार्टफोन रिसायकल केले तर आपल्याला 1 ग्राम सोनं मिळू शकतं. नुकताच आपण ऑलिम्पिक गेम्स बघितले असतील. टोकियोमध्ये ऑलिम्पिक गेम्स आत्ता नुकतेच पार पडले, कोरोनामुळे थोडा उशीर झाला त्याला. या ऑलिम्पिक गेम्समध्ये जी विजेत्यांना पदकं वाटली गेली ती इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामधून मिळवलेल्या मौल्यवान धातूंपासून बनवलेली होती. या ठिकाणी आपल्याला ही जी पदकं दिसत आहेत ही सगळी पदकं इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामधून मिळवलेल्या मौल्यवान धातूंपासून बनवलेली होती. कचरा व्यवस्थापनातील रोजगाराच्या संधी आपल्याला दिसत आहेत. कचऱ्यामधून खूप कामाच्या वस्तू आपण बनवू शकतो. प्लास्टिक पासून, कचरा प्लास्टिक पासून आपण इंधन सुद्धा बनवू शकतो. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी हे इंधन बनवण्याचे कारखाने सुद्धा आहेत. जळगाव आणि पुणे या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे हे कारखाने आहेत. कचरा व्यवस्थापन करणारे जे आपले कचरा व्यवस्थापनात काही व्यक्ती काम करणारे जे आहेत बेंगलोर या ठिकाणी त्यांना वेस्ट मॅनेजर असं म्हटलं जातं. आणि आपल्या समोर या ठिकाणी दिसत आहेत श्री मनसूर, हे फ्रान्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी पुण्याच्या श्रीमती सुमन मोरे दिसत आहेत आपल्याला आणि या जिनिवा या ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेलेल्या होत्या.
एक जर कापडाची पिशवी आपण वापरली तर हजारो प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्यात जाण्यापासून वाचणार आहेत. आपल्याला पर्यायी वस्तूंचा वापर करायचा आहे. पर्यायी म्हणजे जे पूर्वी वापरत होतो तेच आपल्याला पुन्हा वापरायला हरकत नाहीये. ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण पर्यायी वस्तू म्हणजे ज्या पूर्वी वापरत होतो त्याच वापरणार आहोत आणि प्लास्टिकचा वापर आणि प्लास्टिकचा कचरा कमी करणार आहोत. अतिशय सुंदर सुंदर वस्तू आपल्याला प्लास्टिक कचऱ्यापासून बनवता येतील. प्लास्टिक बाटल्यांपासून आपल्याला बंगला सुद्धा बांधता येईल. आपल्या बंगल्याचं कंपाऊंड सुद्धा बांधता येईल. टाकाऊ प्लास्टिक बाटलीमध्ये आपण पातळ असा प्लास्टिकचा कचरा भरू शकतो आणि प्लास्टिक बाटल्यांमध्ये प्लास्टिकचा कचरा भरून काय करता येतं याचं एक उदाहरण मी आपल्याला दाखवतोय. समोर नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्यात ओझरखेड ही जिल्हा परिषद शाळा आहे आणि या ठिकाणी शिक्षक विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी मिळून गावातला प्लास्टिक कचरा गोळा केला. तो या प्लास्टिकच्या टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांमध्ये दाबून दाबून भरला. या 1,250 जास्त बाटल्यांचा वापर करून त्यांनी एक छोटासा कट्टा या ठिकाणी बांधलेला आहे आणि या कट्ट्याचं उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक यमराज पण दिसत आहेत. यमराज मिलिंद पगारे. माणसाने निसर्गाला पिळून काढलेलं आहे आणि परिणामी शेख चिल्ली सारखी परिस्थिती आपली झालेली आहे. जर आपल्याला वाचायचं असेल तर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करणं फार गरजेचं आहे. आपल्याला महत्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगायची ती म्हणजे प्लास्टिक प्रदूषणाचा जीवसृष्टीला धोका आहे. आपण काही सोप्या सोप्या उपाययोजना करून हा धोका कमी करू शकतो. यासाठी आपल्याला बरेचसे काही उपक्रम राबवावे लागणार आहेत. ऊर्जा वापर आपल्याला कमी करावा लागणार आहे. ऊर्जा वापराचं मी पुन्हा एकदा थोडीशी आठवण झाली मला. मी आता सध्या 8व्या मजल्यावर राहतो आणि मी 8 किंवा 10 दिवसातून एखाद वेळच लिफ्टचा वापर करतो. 2-2 लिफ्ट असून सुद्धा मी 8 मजले जिनाने चढतो आणि उतरतो. प्लास्टिक कचरा संकलन सारखे काही उपक्रम आपल्याला राबवावे लागतील. शून्य कचरा हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा उपक्रम आहे. हा सुद्धा आपण राबवू शकतो. माइक चालू करा सर. आवाज येतोय सर? यस सर, यस सर. ओके, तर पा बाळांनो मिलिंद पगारे, टाइम बरोबर आहे? टाइम हो, वेळ बरोबर आहे, वेळ बरोबर आहे. आवाज येतोय माझा? यस सर. ओके, तर बघा बाळांनो, अतिशय खूप छान शब्दात सोप्या शब्दामध्ये आपल्याला प्लास्टिक पासून किंवा आपल्या पर्यावरणास किती मोठ्या प्रमाणात धोका होतो व हा धोका टाळावा यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो, तसेच आपण प्लास्टिकचा रियूज कसा करू शकतो, त्याचा वापर रिड्यूस कसा करू शकतो,
या सर्व बाबीवर खूप छान असा प्रकाश जो आणि एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सरांनी आपल्याला दिलेला आहे आणि मला असं वाटतं आता तुम्हाला कळालं असेल की जे आपण प्लास्टिक नियमित आपल्या जीवनात वापरतो ते आपल्यासाठी किती धोकादायक आहे. बरोबर आहे की नाही? आतापर्यंत तुम्हाला माहित होतं का प्लास्टिक एवढं घातक आहे? पण आता तुम्हाला किती नॉलेज मिळालं याच्यामध्ये? कुणा कुणाला नॉलेज मिळालं सांगा. वा खूप छान. पूर्वी तुम्हाला प्लास्टिक पासून काय पर्यावरणाची हानी, हात खाली घ्या, काय हानी होते हे तुम्हाला माहिती नव्हतं. खरं तुम्हाला मला असं वाटतंय की सरांनी एवढ्या खूप छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलंय की मला असं वाटतंय तुम्हाला आता प्लास्टिक जे आहे ते पर्यावरणाला किती धोकादायक आहे आणि त्याचा वापर आपण घरामध्ये कमीत कमी कसा करता येईल. तसेच जे प्लास्टिक आता पर्यावरणामध्ये ऑलरेडी उपलब्ध आहे किंवा जे इतरत्र पडलेलं आहे ते संकलन करून आपल्याला कशा प्रकारे आपल्याला त्याचा वापर. सरांनी एक नाशिक मधील एक शाळा दाखवली दिंडोरी मधली आणि त्या शाळेने काय केलं होतं, प्लास्टिकचं काय केलं होतं, प्लास्टिक प्लास्टिकच्या ज्या बॉटल आहेत त्या प्लास्टिकच्या बॉटल पासून एक भिंत बांधलेली किंवा एक कट्टा बांधलेला अशा प्रकारे सुद्धा आपण आपले उपक्रम घेऊ शकतो आणि जो कचरा आहे त्या कचऱ्याचं काय करू शकतो, प्लास्टिक कचऱ्याचं संकलन करू आणि पर्यावरण पर्यावरण मित्र आपण सुद्धा होऊ शकतो, वसुंधरेचा मित्र आपण सुद्धा होऊ शकतो. पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून वाचवणाऱ्या व्यक्तीला वसुंधरा मित्र म्हणतात. लक्षात आलं का? तर सरांनी आज आपला मौल्यवान वेळ काढून या ठिकाणी आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर सर मी खूप खूप आभार आहे. तर आमचे काही विद्यार्थी आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात तर आपली परवानगी असेल तर मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो प्रश्न विचारायला. हो नक्कीच. ठीक आहे. तर जी आई आहे बघा तिची ओळख करून द्यायची आणि प्रश्न तुझा विचारायचा आहे. नमस्कार सर. नमस्कार. माझे नाव जिया जावेद मुल्ला. व्हेरी गुड. माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर यादवाडी. मी इयत्ता चौथी अ मध्ये शिकते. व्हेरी गुड. मी प्रश्न विचारू शकते का तुम्हाला? नक्कीच. प्लास्टिकचे प्रदूषण कसे होते? प्लास्टिकचा वापर अनिर्बंध वापर आणि या अनिर्बंध वापरातून निर्माण होणारा तयार होणारा कचरा, हा कचरा जातो कुठे? आपल्या घराच्या बाहेर जातो. घराच्या बाहेर कुठे जातो? कोपऱ्यावर जातो. बरं तो तिथे थांबतो का? तो गटारामध्ये जातो, गटार तुंबतात. त्या ठिकाणी जर काही अन्न पदार्थ असतील तर ते अन्न खाण्यासाठी काही जनावरं येतात आणि त्यांच्या पोटामध्ये त्या अन्नासोबत प्लास्टिकसुद्धा जातं. म्हणजे तुम्हाला वातावरणामध्ये किती प्लास्टिक प्रदूषण झालेलं आहे हे जाणवतं. बरं तो जो तो कचरा तिथे आहे तो तिथेच थांबत नाहीये, तो हवा आणि पाणी या माध्यमातून मजल दर मजल करत समुद्रामध्ये जातो. समुद्रामध्ये गेल्याच्या नंतर समुद्रात किती मोठ्या प्रमाणावर जे प्राणी आहेत त्यांच्यावरती या प्लास्टिक प्रदूषणाचा भयंकर असा परिणाम होतो आणि मी तुम्हाला काही चित्रांमधून ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या प्लास्टिकमध्ये जी काही रसायनं असतात ती रसायनं उष्णतेमुळे बाहेर पडतात आणि जर ती आपल्या शरीरात गेली, समजा आपण उष्ण पदार्थ पेल्यामधून किंवा ताटामधून खाल्ले प्लास्टिकच्या, तर ही रसायनं आपल्या पोटामध्ये जाऊ शकतात आणि त्यापासून आपल्याला अतिशय गंभीर असे विकार आजार होऊ शकतात. धन्यवाद. माझा दुसरा प्रश्न असा आहे की सर प्रदूषण झाल्यावर तुम्हाला कसे कळते? आता जे दृश्य परिणाम आणि अदृश्य परिणाम, ठीक आहे, तुला लक्षात येतं? दृश्य परिणाम, दृश्य परिणाम म्हणजे डोळ्यांना दिसणारा, बरोबर. हो. अदृश्य परिणाम म्हणजे जो सर्वसाधारणपणे डोळ्याला दिसत नाही. आपण पहिला भाग बघूया. दृश्य परिणाम असा आहे की प्लास्टिक कचऱ्याचे ढिगारे वाढत चालले. 10 वर्षापूर्वी कचऱ्यामध्ये इतकं प्लास्टिक नव्हतं. आज तुम्हाला कोपऱ्या कोपऱ्यावरती, ज्याला ब्लॅक स्पॉट म्हणतात, असे कचऱ्याचे ढिगारे, 5 मिनिटं चाललं कचरा, 5 मिनिटं चाललं की कचरा, असं आपल्याला जे दिसतं, तर हे दृश्य स्वरूप आहे प्लास्टिक कचऱ्याचं. आणि
ते दुसरं तिसरं काय आहे, प्लास्टिक प्रदूषण आहे. हे प्लास्टिक ज्या ठिकाणी पडतं त्या ठिकाणी जमीन बहुधा नापीक होते, त्यामधून लिचेट ज्याला म्हणतात त्याचे जे रसायनं आहेत ते स्रवतात, पाणी आणि जमिनीमध्ये मिळतात, पाणी प्रदूषित होतं, जमीन प्रदूषित होतं. एखाद्या गायीच्या किंवा जनावराच्या पोटात प्लास्टिक गेलं हे पण आपल्याला दिसू शकतं. समुद्रात गेलं त्या प्राण्यांचे फोटो चित्र तुम्ही बघितले असतील, हे डोळ्याला दिसणारे परिणाम आहेत. पण जर आपल्या शरीरात जर ते प्लास्टिक गेलं आणि त्यापासून जर काही आजार झाले तर हे आपल्याला सहसा डोळ्यांना दिसत नाही, प्रत्यक्ष दिसत नाही, पण याच्या मुळाशी कुठेतरी प्लास्टिक प्रदूषण असतं. म्हणजे समोर दिसणारे परिणाम आणि समोर न दिसणारे परिणाम असे अनेक प्रकारचे परिणाम या प्लास्टिक प्रदूषणामुळे होत असतात. माझा तिसरा प्रश्न. धन्यवाद. थँक्यू सर. वेलकम. एकच प्रश्न विचारायचा. नमस्कार सर. नमस्कार. माझे नाव खुशी अमित पाटील. मी विद्या मंदिर या शाळेत शिकते. माझा वर्ग शिक्षकांचे नाव श्री रवींद्र मनोहर केदार सर. मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते का? जरूर विचार. प्लास्टिकमुळे आम्हाला कोणकोणता धोका होऊ शकतो? मी आतापर्यंत काय चर्चा केली तर त्यामध्ये प्लास्टिकचा वापर हा सुद्धा एक धोका आहे. प्लास्टिकचा वापर झाल्याच्या नंतर जो काही कचरा होतो तो सुद्धा धोका आहे. प्लास्टिकचा वापर हा धोका कसा आहे हे आपण आधी बघूया. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं की प्लास्टिकच्या वस्तू बनवत असताना त्यामध्ये अपेक्षित गुणधर्म मिळवण्यासाठी अनेक प्रकारची रसायनं मिसळलेली असतात. जर आपण या प्लास्टिकच्या वस्तूमधून काही गरम अन्न पदार्थ सेवन जर केलं तर प्लास्टिकमधली रसायनं त्या अन्न पदार्थांमध्ये उतरतात आणि आपल्या शरीरात गेल्याच्या नंतर आपल्याला गंभीर असे आजार होत असतात. हा वापराचा भाग झाला. आता आपण दुसरा भाग बघूया, कचरा. एखादी प्लास्टिकची वस्तू आपण वापरली, सिंगल यूज असेल, वन टाइम यूज असेल, आणि ती आपण फेकून दिल्यानंतर कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये वाढ झाली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये वाढ झाली म्हणजे त्याचं नुकसान होतं की नाही आपल्याला? नक्कीच होतं. आता हा जर प्लास्टिकचा कचरा पाणी वाहून जाणाऱ्या ठिकाणी जर जमा झाला, गटारमध्ये किंवा नाल्यामध्ये, तर पाणी पुढे जाणार नाही. पाणी जरी पुढे गेलं तरी ते सगळं प्लास्टिक वाहत वाहत पुढे नदीला जाऊन मिळेल, पुढे समुद्राला जाऊन मिळेल. आणि साहजिकच नदीमध्ये जे काही जलजीवन समुद्रामध्ये जे काही जीवन असेल या सगळ्या जीवसृष्टीवरती या प्लास्टिक प्रदूषणाचा गंभीर असा परिणाम होत असतो. आणि जो मी तुम्हाला विविध चित्रांमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू सर. वेलकम. नमस्कार सर. नमस्कार. माझे नाव जन्मी मूर्ती अर्के. मी आता चौथी मध्ये शिकत आहे. माझ्या वर्गीय शिक्षकांचे नाव श्री रवींद्र मनोहर केदार सर. माझ्या वर्गाचे नाव स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम. माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर यादवाडी. मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकते का? जरूर जरूर. वसुंधरेचे संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करा. हा फार व्यापक असा विस्तृत असा प्रश्न आहे आणि यामध्ये मी माझं विवेचन म्हणजे बोलत असताना पर्यावरणपूरक जीवनशैली हा एक शब्द वापरला होता. पर्यावरणपूरक जीवनशैली मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. एखादा जनावर आहे जंगलामध्ये, बरोबर, तो जनावर कचरा काय करतो?
काहीही नाही. तो काही अन्न खातो किंवा त्याच्या शरीरातून जी काही विष्ठा बाहेर पडते हे सगळं नैसर्गिकरित्या विघटन होत असतं, बरोबर आहे. आणि तो काही झाड तोडतो का, तो काही आग लावून काही धूर वगैरे करतो का, नाही करत, बरोबर आहे. आता आपण माणसाचं बघूया. माणूस किती कचरा करतो यामुळे निसर्गाची किती हानी होते, माणूस किती झाड तोडतो, माणूस किती जनावरं मारतो, अजून माणूस किती कारखाने चालवतो, किती धूर करतो, माणूस किती गाड्या चालवतो, किती धूर करतो. तर एकंदरीत पर्यावरण पूरक जीवनशैलीचा अंगीकार करणं ही आजची काळाची गरज आहे. आता ग्लोबल वॉर्मिंग वगैरे वर सर तुमच्याशी बोलतीलच इथून पुढेही, कारण हा रोजच्या रोज चर्चा करण्याचा विषय आहे. एखाद्या दिवशी आपण चर्चा केली आणि मग इतर दिवशी सोडून दिलं असं ते होत नाहीये. सकाळपासून आपल्याला म्हणजे पूर्ण वेळ या गोष्टीचा विचार करणं गरज आहे. आपण पृथ्वी वाचवा पृथ्वी वाचवा असं म्हणतो, पण पृथ्वीला आपण वाचवण्याची गरज नाहीये. आपण आपल्या स्वतःला वाचवलं तरी फार आहे. पृथ्वी आतापर्यंत लक्षावधी वर्ष झाले पृथ्वी जिथे आहे तिथेच आहे, पण माणूस हा घंटा वाजते घंटा, विनाशाची घंटा. तुमच्या लक्षात येत, आज माणूस किंवा जी सृष्टी आहे ती विनाशाकडे वाटचाल करत चाललेली आहे. आणि याला मुख्यत्वे करून माणसाच्या ज्या अनैसर्गिक अशा सवयी आहेत, म्हणजे निसर्गाला मारण्याच्या सवयी आहेत, त्याच्यापासून आपण कुठेतरी वाचवलं पाहिजे. म्हणजे स्वतःलाच वाचवण्याची गरज आहे. आपण निसर्गाला जर वाचवलं, निसर्ग हा आपला तारणार आहे. निसर्ग आपल्याला हवा देतो शुद्ध हवा, निसर्ग आपल्याला पाणी देतो शुद्ध पाणी, पण आपण ते पाणी उकेरडा करून टाकतो, गटार करून टाकतो. निसर्ग आपल्याला हवा देतो, पण आपण धूर करणं किंवा इतर प्रदूषण करणं त्यामुळे आपल्याला खूप सारे विकार होत आहेत वायू प्रदूषणामुळे. जर आपण निसर्गाला वाचवलं, निसर्ग हाच मुळे आपला बाप आहे, आपला देव आहे, किंवा आपण आपल्या पद्धतीने काही म्हणा, आपण निसर्गावर पूर्णपणे जगण्यासाठी अवलंबून आहोत. प्राणी निसर्गावरच जगतात की नाही, त्यांना पाणी अन्न कोण देतं, निसर्ग देतो. आणि माणूस मग बिस्लेरी आणि आमके तमके इतर पर्याय घेत असतो. तर निसर्गाला, निसर्गाशी जर आपण मिळून राहिलो, जसा आदिवासी माणूस जो आहे तो निसर्गाशी मिळून राहतो, तसं आपल्याला सुद्धा निसर्गाशी मिळवून राहण्याची गरज आहे. मी तुम्हाला सांगितलं की मी 8-8 10-10 दिवसात लिफ्टचा वापर करत नाही. 8-8 माळे मी चढून जातो, 10 किलोमीटर पायपाय चालतो, 40 किलोमीटर मी सायकल चालवतो. आणि या सगळ्या गोष्टी आपण आपापल्या परीनं यामध्ये हातभार लावण्याची गरज आहे. थँक्यू. धन्यवाद सर, तुम्ही मला प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. तसेच आम्हा सर्वांना भेट दिल्याबद्दल धन्यवाद. वेलकम. माझे नमस्कार सर. नमस्कार. माझे नाव ऋतुराज धनाजी कडक. व्हेरी गुड. माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिरी यादववाडी. व्हेरी गुड. मी प्रश्न विचारू शकतो का? व्हेरी गुड, विचार. तुमचे शिक्षण कोणत्या माध्यमातून झाले? मी मराठी माध्यमात शिकलो. मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहे. आणि प्राथमिक झाल्याच्या नंतर हायस्कूल साठी मी जनता विद्यालय या सर्वसाधारण शाळेमध्ये मी शिकलेलो आहे. मला ABCD 8वी पासून शिकायला मिळाली. आणि तरी सुद्धा आज मला इंग्रजी बाबत सर्वसाधारणपणे अडचण येत नाही. फार भारी नाही, पण माझं इंग्रजीमध्ये जे काही काम असतं ते काम होईल इतपत इंग्रजीचं ज्ञान मला मिळालेलं आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की सरकारी शाळेत शिकलं किंवा आश्रमशाळा किंवा असं कोणत्याही सरकारी शाळेत जर शिकलं तर माणूस शिकू शकतो,
जास्त शिकू शकतो, ज्याला इच्छा आहे तो नक्कीच प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त शिकून घेईल. आज तंत्रज्ञानाने अनेक विषयाची कवाडे आपल्याला उघडून दिलेली आहेत. तुम्ही आज या तुमच्या कोल्हापूर सारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरती गप्पा मारू शकता. तंत्रज्ञानाने तुम्हाला खूप मोठी अशी संधी तयार करून दिलेली आहे आणि या संधीचा फायदा घेणं हे तुमच्या हातात आहे. ज्याला आपण झोळी म्हणतो ना, तुमची झोळी जेवढी मजबूत आहे तेवढं तुम्ही ज्ञान मिळवू शकता. यामध्ये सरकारी शाळा किंवा खाजगी शाळा किंवा इंग्रजी माध्यम वगैरे याची कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. धन्यवाद सर. वेलकम. हॅलो सर. नमस्कार सर. नमस्कार. माझे नाव वेदांत सिंग कादवे. मी आता चौथी मध्ये शिकत आहे. माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव श्री रवींद्र केदार सर. मी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो का? नक्की जरूर विचार. माझा पहिला प्रश्न आहे की सर, तुम्ही लहानपणी कोणकोणते पुस्तक वाचले? मी अगदी लहानपणापासून खूप सारी पुस्तकं वाचलेली आहेत आणि त्या काळामध्ये कथा कादंबऱ्या या होत्याच. खांडेकर असतील किंवा इतरही खूप सारे मान्यवर लेखक त्यांच्या कादंबऱ्या मी वाचल्या. पण त्या काळामध्ये नियतकालिक म्हणजे साप्ताहिक मासिक दिवाळी अंक हा प्रकार जो आहे ना हा फार प्रसिद्ध असा होता आणि नियमितपणे वाचक या प्रकाराला होते. आणि यामधून खूप सारे मासिकांची नावं असतील, अमृत नावाचं मासिक असेल, श्री नावाचं साप्ताहिक असेल, असे खूप सारे, इलस्ट्रेटेड विकली असेल, रसरंग असेल, खूप सारे माहेर नावाचं मासिक असेल, किर्लोस्कर, स्त्री, मनोहर, असे खूप सारे मासिक नियतकालिक वगैरे मी वाचत असे त्या काळात. कालांतराने वाचण्याची सवय कमी झाली पण सुरुवातीचा काळ माझा वाचनामध्ये नक्कीच गेलेला आहे आणि भरपूर वाचत आलेलो आहे मी. अधूनमधून आजही कधी क्वचित कधी वाचणं होत. धन्यवाद सर. नमस्कार सर. नमस्कार. माझे नाव श्रेया राजेंद्र पाटील. व्हेरी गुड सर. तुम्हाला आमच्या वर्गात यायला आवडेल का? आमच्या वर्गाला भेट द्यायला आवडेल का? मला नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो, कोल्हापूर वर माझं विशेष असं प्रेम आहे. कोल्हापूर मध्ये माझे कमीत कमी 20 ते 25 कार्यक्रम शाळा कॉलेजांमधून आणि शिवाजी विद्यापीठामधून झालेले आहेत. 2019 पूर आला, 20 आणि 21 लॉकडाऊन झालं कोरोनामुळे, आणि केवळ त्यामुळेच माझी कोल्हापूर भेट टळलेली आहे. पण भविष्यात मला संधी मिळाली की सगळ्यात पहिला कार्यक्रम माझा कोल्हापुरात, सगळ्यात पहिली भेट माझी कोल्हापुरात होईल एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो. वा, थँक यू सर. तर बाळांनो ठीक आहे. तर सर, तुम्ही उत्स्फूर्त पराभव बघितलाय मुलांचा, मुलं किती उत्साहित. अजूनही काही मुलांना प्रश्न विचारायचे आहेत परंतु वेळेची मर्यादा आपल्याला घड्याळाने घालून दिलेली आहे की तुमचे आता 60 मिनिटं संपत आलेले आहेत आणि मला असं वाटतं जवळपास फक्त 2 मिनिटं राहिलेली आहेत. तर या ठिकाणी मी आपण आता समारोपाकडे वळावं लागेल कारण की काही वेळातच आपला आता ही जी वेळ आहे ही संपणार आहे आणि या ठिकाणी म्हणून मी समारोपाकडे वळत आहे. तर सर बाळांनो थोडस शांत बसा सगळ्यांनी 2 मिनिटं. तर या ठिकाणी आपण आमच्या या चौथीच्या वर्गाला, विद्या मंदिर यादववाडी शाळेतील चौथीच्या वर्गाला, कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेअंतर्गत असलेल्या या वर्गाला आपण भेट दिली आणि विद्यार्थ्यांना अनमोल असं मार्गदर्शन केलं. खरोखर हे मार्गदर्शन आमच्यासाठी फार मौल्यवान आहे, फार उपयोगी आहे असं मला वाटतं. कारण की जर प्रदूषण कमी करायचं असेल तर
जो अवेअरनेस आहे, जी जागृती आहे, ती मला असं वाटतं समाजामध्ये करण्यापेक्षा जास्तीत जास्त शाळांमध्ये झाली पाहिजे. कारण की हे जे आता मुलं आहेत हे आपल्या देशाचं भविष्य आहे, आणि मला असं वाटतं की त्यांच्या मार्फत जर आपण जनजागृती केली, अवेअरनेस प्रोग्राम घेतले आणि शाळा शाळांमध्ये जर हे वर्गावर्गामध्ये जर अरेंज झाले, तर मला असं वाटतं की वेगळं कुठे जाऊन आपल्याला जनजागृती करायची गरज नाही. शाळेमध्ये हे जे नागरिकच तयार होणार आहेत यांना जर आपण व्यवस्थित प्रशिक्षित केलं, तर 100% मी म्हणतो पर्यावरण स्नेही प्रत्येक जण होईल, पर्यावरण पूरक होईल. आणि मला असं वाटतंय जी वसुंधरा मित्र नावाची तुमची जी कन्सेप्ट आहे की आपण प्रत्येक व्यक्तीनं वसुंधरेचा मित्र झाला पाहिजे, तर मला असं वाटतं प्रत्येक नागरिक आपला वसुंधरेचा मित्र होईल. आणि जे आता जे जागतिक समस्या आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण आहे, किंवा वेगवेगळे जे काही ग्लोबल सामाजिक प्रश्न आहेत, या सामाजिक प्रश्न सुद्धा सुटण्यास मला असं वाटतं हातभार लागेल. आपण या ठिकाणी आलात, आम्हाला मौल्यवान असं मार्गदर्शन केलं, आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, त्याबद्दल मी माझ्या वर्गाच्या वतीनं, माझ्या शाळेच्या वतीनं आणि शिक्षण विभाग कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या वतीनं मी आपले खूप खूप आभार मानतो. आपण इतरही आपल्याकडे भरपूर ज्ञान आहे, ज्या ज्या वेळेस आम्हाला गरज पडेल किंवा आपल्याला वेळ मिळेल त्या त्यावेळेस आपण या ठिकाणी यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं असं मी आपणास नम्र आवाहन करतो. आणि आज या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, नमस्कार.